शनायशी एक दिनभर न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनभर न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी अहिल्यादेवी शाळेत बजावला मतदानाचा हक्क. आईच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधी असताना देखील मुलांनी बजावला मतदानाचा हक्क. पुण्यात अनेक कलाकार मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क. आणि नऊ वधूने लग्नांच्या विधीच्या आधी बजावला मतदानाचा हक्क. आता बातम्या सविस्तराने. महायुतीचे गिरीश बापट यांनी शनिवार पेठेतील अहिल्यादेवी शाळेत कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय. त्यातील महत्वाच्या लढतीपैकी एक समजली जाते. तसेच बारामती मावळ शिरूर मतदारसंघासाठी देखील मंगळवारी मतदान होणार आहे. एकूणच या सर्व लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी सहकुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. आईच्या मृत्यूनंतर देखील आज दशक्रिया विधी असताना देखील विवेक आणि योगेश सरपोतदार या दोन मुलांनी दशक्रिया विधी करण्याच्या आधी मतदान केलंय. 14 एप्रिलला विनया सरपोतदार यांचं आजारानं निधन झालं होतं. मात्र असं असताना देखील मतदानाचं कर्तव्य बजावण्यासाठी दोन्ही मुलांनी आज मतदान करत जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलंय. आणि 14 तारखेला आमची आई आत्ताच नुकतीच वारली, तरीसुद्धा आम्ही आत्ता आम्हाला दशक्रिया विधीला जायचं आहे. त्याच्यानंतर किती वेळ लागेल काय, आणि मतदान हे महत्त्वाचं कर्तव्य पण आहे आणि हक्क पण आहे. त्यामुळे आणि आम्ही दरवेळेला चौघंजणं जर कुठलंही मतदान न बुडवता आम्ही इथे मतदान करायला येत असतो. तर यावर्षी तशीच परंपरा सांभाळून आम्ही आलेलो आहोत. आणि जर आम्ही जर दशक्रिया विधीला येऊ शक क्रियाविधीच्या आधी जर येऊ शकतो तर तुम्ही का नाही येऊ शकणार असं माझं आव्हान आहे. तर सर्वांनीच मतदान करावं. दुःख तर आहेच आहे पण ते कर्तव्य पण बजवायला पाहिजे. त्यामुळे मग आधी हे जे का उन्हाच्या आधी किंवा बाकीचं हे काय काही काम आहे ते पण महत्त्वाचं आहे. तेही उरकून बाकीचंही आम्ही आता याला जाणार आहोत दशक्रिया विधीला. तर सर्वांनी करावं. प्रत्येक मतदानाला आईसुद्धा आजारी असताना सुद्धा यायची आणि आम्ही येतो म्हणजे प्रत्येक घ्यायला. लोकसभा निवडणुकीच्या 3 टप्प्यांसाठी राज्यात मतदान होत असून पुण्यातही अनेक कलाकार मंडळींनी सकाळी मतदानाचा हक्क बजावलाय. शहरात सिने कलाकार आणि राजकीय प्रशासकीय मंडळींनी आपापल्या जवळच्या मतदान केंद्रावर कुटुंबासह सकाळी मतदान आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. तसेच त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलंय. पुण्यात मतदानासाठी अनेक ठिकाणी मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून येथे पोलीस आरोग्य यासह अनेक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या. आज सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण आज आहे वोटिंग डे आणि त्याचप्रमाणे मी देखील माझा वोट देऊन आलेली आहे. आज माझी एकच रिक्वेस्ट आहे सर्वांना की आज सुट्टीचा दिवस नसून आज वोटिंग डे सेलिब्रेट करूयात आणि लेट्स मेक अ वाईज अँड अ राईट डिसिजन. नक्की मतदान करा. वोट फॉर द बेस्ट. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो. आयुष्यातल्या या महत्वाच्या दिवशी श्रद्धा भगत या तरुणीने लग्नाच्या विधींच्या आधी मतदान करत राष्ट्रीय हक्क बजावलाय. लोकसभा निवडणुकीच्या 3 टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांसाठी आज मतदान झालंय. पुण्यात सकाळपासून नागरिकांकडून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शहरातील विविध मतदान केंद्रांवर गर्दी केली जाते. श्रद्धा या विवाह बंधनात अडकण्यात आहेत. मात्र त्याआधी त्यांनी मतदान केंद्रावर नऊवारी साडी, हिरवा चुडा, मुंडावळ्या अशा वेशात येत सर्वांचं लक्ष वेधून नमोवी प्रशालेत त्यांनी मतदान केलंय. बीएससी इतके शिक्षण घेतलेल्या श्रद्धा हिने यावेळी सांगितलं की मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते प्रत्येकाने बजावायला हवं. आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस असला तरी देशाच्या दृष्टीनेही हा भविष्य सांगणारा दिवस आहे. त्यामुळे मी लग्नापूर्वी माझा हक्क बजावण्याचा निर्णय घेतल्याचं श्रद्धा सांगतेय. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा दिनभर न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. मतदान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मानणारे अनंत केळकर यांनी त्यांची तब्येत खालावलेली असताना देखील मतदानाचा हक्क बजावलाय. पुणे हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून 69 वर्षीय अनंत केळकर यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं असतानाही डिस्चार्ज मिळण्याआधी येऊन त्यांनी मतदानाचा आपला मूलभूत हक्क बजावलाय आणि पुन्हा एकदा मोदी सरकारच यावं, कारण देशाला काम करणारे सरकार हवं अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी यावेळी दिली आहे. लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये मतदान हा अविभाज्य भाग आहे आणि मतदानाचा अधिकार नागरिक प्रत्येक जण बजावतात आणि सुजाण नागरिक कुठल्याही अवस्थेमध्ये मतदानाचा हक्क बजावतात. याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे ते म्हणजे केळकर आजोबा. आजोबा, मला तुम्हाला विचारायचं आहे की आजारी असतानाही तुम्ही मतदान करताय, तर त्याविषयी काय सांगाल?
ते एक पवित्र कर्तव्य आहे, ते केलंच पाहिजे. प्रत्येकाने आपापलं कर्तव्य चोखपणे पार पाडावं. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांसाठी आज मतदान होत आहे. यातील पुणे मतदारसंघासाठी काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आपल्या कुटुंबासमवेत सकाळी मतदानाचा हक्क बजावलाय. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांसाठी मतदान होत असून सकाळपासून शहरातील विविध मतदान केंद्रांवर नागरिकांनी मतदान करण्यासाठी लगबग सुरू केली होती. तर मोहन जोशी यांनी सॅलिसबरी पार्क येथे मतदान केलंय. लोकशाहीचा अविभाज्य भाग म्हणजे मतदान आणि मतदानाला आज सुरुवात झालेली आहे आणि लोकसभेच्या मतदानाचा नागरिकांनी त्यांच्या मूलभूत हक्कांचा आज पुरेपूर वापर केलेला आहे आणि नागरिक मतदान करत आहेत. मतदानाला सुरुवात झालेली आहे. पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना गिरीश बापट हे आव्हान वाटत आहेत का हे आपण त्यांना विचारूयात. पुण्याचे गिरीश बापट हे तुम्हाला आव्हान वाटत आहेत का, त्याविषयी काय सांगाल? पुणेकर मतदारांनी एक परिवर्तन करायचा कौल घेतलेला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांनी आणि विशेषतः जो तरुण मतदार आहे, जो पहिल्यांदा मतदान करणार आहे, त्या तरुणांनी ज्या पद्धतीने मला पाठिंबा दिलेला आहे, आज सकाळपासून अनेक मतदान केंद्रावर मी भेटी दिल्या, त्यावेळेला मतदारांच्यामध्ये जो उत्साह आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने ज्यावेळेला मतदार रस्त्यावर येतो त्यावेळेला परिवर्तन हे अटल असतं. पुण्यातून गिरीश बापट यांचा पराभव हा नक्की आहे आणि काँग्रेसचा उमेदवार म्हणून आणि पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेवर जाणार हे सुद्धा मी निश्चित आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही मगाशी एक विधान केलं की पुणे पोलीस आणि प्रशासन यांची गिरीश बापटांना साथ आहे आणि ते गुंडगिरी करत आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? असे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी या संपूर्ण निवडणुकीवर प्रशासनीय आणि पोलीस यंत्रणा ही कामाला लावलेली आहे. आज सकाळी अनेक मतदान केंद्रावर जे EVMची मशीन तपासायचे असतात त्यावेळेला पोलिंग एजंट आणि त्याची सही आवश्यक असते. असे असताना काँग्रेसच्या अनेक पोलिंग एजंटांना मतदान केंद्रापासून रोखण्याचं काम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलं, ते गिरीश बापट यांच्या सांगण्यावरून केलं. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे बूथ जे 100-200 मीटरच्या बाहेर होते ते काढायला लावले आणि महात्मा गांधी बस स्टँड पुलगेट या ठिकाणी भाजपच्या तिरंग त्यांचा जो कलर आहे झेंड्याचा त्या मांडव टाकून त्या ठिकाणी त्यांना बूथला परवानगी दिली. म्हणजे हे सर्व ज्या पद्धतीचं चाललेलं वातावरण आहे, परंतु आम्ही मी आधीच सांगितलं आहे ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आहे. गिरीश बापटांचा भ्रष्टाचाराचा पैसा आणि काँग्रेसचा लोकांचा असलेला पाठिंबा या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा पराभव आणि गिरीश बापटांचा पराभव हा निश्चित आहे आणि पुणेकर मतदारांचा विजय या ठिकाणी होणार आहे. पण त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे याला पुरावा काय? तूर डाळ खरेदीमध्ये 250 कोटी रुपयाचा हायकोर्टाचा निकाल हा सर्व जनतेसमोर आहे. मुंबई औरंगाबाद हायकोर्टाने रेशन दुकान गैरव्यवहारामध्ये हायकोर्टाने ताशेर ओढले हा पुरावा आहे. आज पुण्यामध्ये आमचा जो तरुण वर्ग आहे आणि विशेषतः जो विद्यार्थी आहे, आज गुटखा बंदी असताना सुद्धा तुम्ही कुठेही जा, ह्या लाईनला जरी तुम्ही गेला तर तुम्हाला गुटखा मिळेल. तर ज्या पालकमंत्री FDAचे सुद्धा मंत्री आहेत त्यांच्या आशीर्वादाने हा गुटखा बंदी असताना सुद्धा गुटखा कसा मिळू शकतो हे सुद्धा पुणेकरांना माहीत आहे. मतदार राजा जागा हो आणि मतदान निश्चित कर असं सांगतायत ते आपले मतदार राजे. सुजाण नागरिकही त्यांनाही कळेल की कोणाला मत द्यायचं आणि कोणाला नाही. कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेहंदळे, दिनमान न्यूज, पुणे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या 4 धरणांमध्ये मिळून केवळ 8.96 TMC पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. शहराच्या पाण्याबरोबरच उन्हाळी आवर्तनासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले. प्रभात रस्ता, मॉडेल कॉलनी यासारख्या भागात कधीच पाण्याची अडचण नसणाऱ्या भागाला सुद्धा टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. तर बाणेर, बालेवाडी, औंध भागात जानेवारीनंतरच टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. एक वेळ सलग 5 तास पाणीपुरवठा करण्याचं नियोजन महापालिकेने केलंय. मात्र त्यामध्ये अनेक अडचणी आल्यात. काही भागात मध्यरात्री पाणीपुरवठा होत असल्याने रात्रभर जागून पाणी भरावं लागतंय. सलग 5 तास पाणी मिळत नसल्याची तक्रारही शहराच्या अनेक भागातून येते. वास्तविक पुण्याच्या पाण्याबाबत महापालिका, जलसंपदा विभाग या शासनाच्या दोन्ही यंत्रणांनी समन्वयाने पाण्याचं समन्यायी वाटप करणं आवश्यक होतं. मात्र दोन्ही बाजूंकडे सातत्याने आरोप प्रत्यारोप होऊन दोन्ही यंत्रणांचे हसे झाले. लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावं म्हणून पुण्यात वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आलेत. असाच एक खास उपक्रम कोथरूड येथील कडक मिसळच्या वतीने एकावर एक मिसळ फ्री, तर आकांक्षा फाउंडेशनच्या वतीने मतदान केल्याची शाई दाखवा आणि रक्तगट मधुमेहाची तपासणी मोफत करा असा उपक्रम राबवण्यात आलाय.
मतदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकावर एक मिसळ फ्री देण्यात येते. मतदानाच्या शाईचा बोर्ड दाखवा आणि एकावर एक मिसळ फ्री घ्या अशी ऑफर कडक मिसळच्या वतीने देण्यात आली आहे. कडक मिसळच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. मतदान केल्यानंतर पुणेकर कडक मिसळ खाण्याचा आस्वाद घेत आहेत. गोखले नगरमधील मतदान केंद्राच्या बाहेर आकांक्षा फाउंडेशनच्या वतीने मधुमेह रक्तगटाची चाचणी मोफत करण्यात आली आहे. यावेळी महिला पुरुष नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यातही स्वतःच्या रक्तातली शुगर आणि रक्तगट ह्याच्याविषयी तर बरेचदा अनभिज्ञता आढळते आणि मग काय होतं, कधीतरी चुकून चक्कर येते, एखादा अपघात होतो, अशा वेळेला त्या माणसाला शुगर आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा बरेचदा उशीर झालेला असतो. तर लोकांच्या मनामध्ये निदान या मतदानाच्या निमित्ताने तरी स्वतःचा ब्लड ग्रुप, स्वतःच्या रक्तातली साखर असं काही जाणून घ्यायला मिळालं तर थोडाच आपला जागरूकता आणण्यासाठी हा उपक्रम करावा असं मला मनापासून वाटलं. पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सपत्नीक मतदान केलंय. आज 23 एप्रिल रोजी पुणे मतदारसंघ, पुणे लोकसभा मतदारसंघ 34 यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. मी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच पुणा जो आपला पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आहे त्याचे दारोपण आहे. आज मी या ठिकाणी आपल्या वाईफसोबत तिथे व्होट करायला आलो. माझं आव्हान आहे पुण्याचा जो काही पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युशन सर्व व्होटर्स आहेत, स्पेशली त्यांना आव्हान आहे की पुण्याचा जो काही व्होटर टर्नआउट आहे, आपण असं पाहतो की प्रत्येक वेळी कधी 50% कधी 54% असा प्रकारचे टर्नआउट राहिलेला आहे. आणि यावेळी आपण मागील 6 महिन्यापासून खूप चांगला असा प्रकारच्या स्वीप ॲक्टिव्हिटीज घेत आहोत. लोकांना आव्हान करतो की आपण आपलं व्होट टाका. मला पूर्ण विश्वास आहे की यावेळी आपला हा जो शहर आहे त्याचा मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढणार आहे. नवीन व्होटर्स खूप मोठ्या प्रमाणात ॲड झालेले आहेत. आज मी पण इथे मतदान करतो आणि मी सर्वांना आवाहन करतो, मी इथे फॅमिलीसोबत आलेला आहे. मला असं वाटते की लोकतंत्रमध्ये हा आपला जो हक आहे सर्वात महत्त्वाचा हक आहे आणि असा लोकतंत्रमध्ये आपली भूमिका कुठेतरी असली पाहिजे याचा खात्री करण्यासाठी कमीत कमी आपण व्होट करू शकतो आणि आपला एक व्होटरमुळे नक्कीच फरक पडतो अशी जाणीव सर्वांनी ठेवावी आणि आपलं घर सोडून आज मतदान केंद्रावर जाऊन व्होट करावी. मतदानचा दिवस आज सुट्टीचा दिवस नाही आहे एवढे नक्कीच आपण याचं भान ठेवा. आजचा दिवस आपल्याला व्होट करण्यासाठी प्रशासनाने दिलेला आहे तर एवढे आपण नक्कीच करा. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आणि 9 वधूने लग्नांच्या विधीच्या आधी बजावला मतदानाचा हक्क. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.